पाठवलेल्या पत्राबाबतीत राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं तेच पत्र एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे. या पत्रातल्या भाषेवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतलेला आहे. या पत्रात राज्यपालांनी नेमकं काय म्हटलंय याची माहिती देण्यासाठी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत. गणेश, पत्रामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरण्यात आली आहे त्यावरनं राज्यपाल नाराज असल्याचं कळतंय. आपल्या पत्रात ते कोणत्या बाबींचा उल्लेख करतात? ज्ञानदा, या पत्राचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागला आहे. पत्र आपल्याकडे आहे आणि या पत्रामध्ये राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात की जी भाषा, जी टोन या पत्रामध्ये वापरली गेली आहे ती योग्य नाही आणि ती पाहून मी स्वतः व्यथित दुःखी आहे, निराश झालेलो आहे. यासोबतच त्यांचं असं म्हणणं की जी डेडलाईन दिली गेली होती, 5 वाजता कळवलं गेलं आणि 6 वाजता उत्तर द्या, त्याबद्दलही ते म्हणत आहेत की अशा प्रकारे माझ्यावर दबाव आणणं, कोणताही निर्णय घेण्यासाठी योग्य नाही, तुमच्याकडे असे अधिकार नाहीत. मी कॉन्स्टिट्यूशनचा कस्टोडियन आहे, घटनेचा कस्टोडियन आहे आणि मला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो योग्य असला पाहिजे. सर्व बाबींचा विचार करून मला निर्णय घ्यावा लागतो, यासाठी मला तुम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही. या पत्रामध्ये ते असं म्हणत आहेत की मुख्यमंत्र्यांकडून जे पत्र पाठवलं गेलं होतं नियम बदलण्यासंदर्भात, त्यामध्ये घटनेचे आर्टिकल 208 त्या नियमाचा उल्लेख केला गेला की या घटनेचा अधिकाराचा वापर करत लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ हे नियम बदलून आणत आहे, त्याबद्दल सूचना मला केली गेली. मात्र याच घटनेच्या 208 कलममध्ये हे नमूद केलं गेलं आहे की जो काही निर्णय विधिमंडळाकडनं घेण्यात येईल त्यामध्ये ते निर्णय संवैधानिक असले पाहिजेत, कॉन्स्टिट्यूशन असले पाहिजेत. पण मला प्रथमदर्शनीय जे मी लीगल बाबी बघितल्या आहेत किंवा प्रथमदर्शनीय जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो 208 अनुसार नाही किंवा ते असंवैधानिक आहेत, घटनाबाह्य आहे आणि म्हणून या घडीला मला या अमेंडमेंटला, या बदलाला अनुमती देण्यात येणार नाही आणि म्हणून हे इललीगल आणि अनकॉन्स्टिट्यूशन असल्याचं तुमचा निर्णय किंवा तुमचे बदल, असं राज्यपाल इथं म्हणत आहेत. याशिवाय राज्यपाल असंही या पत्रामध्ये म्हणत आहेत की तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी तब्बल 10 ते 11 महिन्याचा कालावधी घालवलात आणि यामध्ये महाराष्ट्र विधानसभा नियम 6 आणि 7 मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली. अशा प्रकारे या दुर्गम सुधारणांचे परिणाम कायदेशीररित्या तपासले जाणं आवश्यक आहे. मी सभागृहाचा कार्यपद्धती कार्यवाहीच्या बाबतीत त्याच्या विशेष अधिकारावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. तथापि प्रथमदर्शनीय दिसणाऱ्या प्रक्रियेस संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणलं जाऊ शकत नाही. घटनेच्या कलम 208 मध्ये नमूद केल्यानुसार असंवैधानिक आणि बेकायदेशीर असणे राज्यपालांच्या सर्वोच्च व घटनात्मक कार्यालयाची अवहेलना आणि बदनामी करण्याच्या तुमच्या पत्रांचं संयमी स्वर आणि धमकीवजा शब्द पाहून मी व्यक्तिरित्या दुखी आणि निराश झालो आहे, असं या पत्रामध्ये स्वतः राज्यपाल म्हणतात. म्हणून हा संघर्ष जो सुरू झाला होता तो कमी झाला नाही. ज्या टोनमध्ये राज्य सरकारनं टर्म डिक्टेट करत राज्यपालांना हे पत्र पाठवलं होतं त्याच्यावर संताप व्यक्त करत राज्यपालांनी एक हार्श लेटर राज्य सरकारला पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये ते स्वतः मी व्यक्तिरित्या निराश झालो आहे, दुखी झालो आहे असं म्हणतात. म्हणून जी भाषा वापरली गेली आहे ती राज्यपालांना आवडलेली नाही. राज्यपालांनी पहिल्यांदा हे म्हटलेलं, या आधीच्या पत्रामध्ये राज्यपाल म्हणत होते की मला कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, पण या पत्रामध्ये 208 कलमचा गैरवापर केला गेला आहे. अनकॉन्स्टिट्यूशनल पद्धतीनं हे अमेंडमेंट किंवा आवाजी पद्धतीनं विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे जे बदल केले गेले आहेत ते असंवैधानिक आहेत, घटनाबाह्य आहे असं म्हणत आहेत. म्हणून आत्ता मी यावर ह्याला अनुमती देणार नाही असंही राज्यपालांनी म्हटलं. आता यावर राज्य सरकारकडनं काय प्रतिक्रिया आहे ते हे पाहावं लागेल. म्हणजे राज्य सरकारला पाठवलेलं हे पत्र, यात राज्यपालांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ज्ञानदा, गणेश, तुम्ही राहाच आपल्यासोबत. या पत्राबाबत आपण अधिक चर्चा करूया. दरम्यान राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. अभय सर, राज्यपालांनी तीव्र शब्दात